तर नमस्कार मित्रमैत्रिण, आज बघा ताजं ताजा शेतावर मस्त की भोपळा आला होता आणि त्याची भाजी करायची ठरली आहे. तर बघा मस्त कोणाकोणाला भोपळ्याची भाजी आवडत नाही, तर कोणाकोणाला आवडतं तर जुन्या लोकांना भोपळ्याची भाजी मस्त की बघा तेल परतून घ्यायचं, त्याच्यात जिराची फोडणी, त्याची लसूण टाकायचं, कांदा वापरायचा नाही, हळद हिंग मीठ टाकून घ्यायचं, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी मस्त अशी टॉस करून अशी मस्त वरती अशी परतून घ्यायची भाजी. वाफेवर शिजून द्यायची भाजी, खूप सुंदर लागते, कढीबरोबर एक नंबर लागते. मिरची टाकायची आहे, असं तुम्ही हिरवी चटणी टाकू शकता. मिरचीवर मस्त फोडणी दिलेली आणि छानपैकी वाफेवर ठेवून द्यायची, झाकणात पाणी ठेवून मस्त वाफ काढून घ्यायची आणि मस्त गोल टाकायची. एक नंबर लागते भाजी. कढीबरोबर सर्व करा, नुसती भाजी भाकरीबरोबर खाली तरी खूप छान लागते, भाताबरोबर छान. तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथं बघा मस्त कढी भात भाकरी आणि मस्त भोपळ्याची भाजी. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.